नमस्ते मुलांनो, ज्योतिषी जी लर्निंग चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आपण पाहतोय मुलांनो तिसरीचा कुठला सबस्ट्रॅक्शन विदाउट बोरोइंग म्हणजे काय. पाहतोय मुलांनो वजा बाकी, तर आपण पाहतोय वजा बाकी. आता अरेंज वर्टिकली अँड सबट्रॅक्ट. वर्टिकली म्हणजे काय मुलांनो, तर उभी मांडणी. तर आपण शिकलोय उभी मांडणी, पण आपल्याला लिहून दिली होती गणित, आता आपण स्वतः लिहिणार आहोत मुलांनो. तर ही उभी मांडणी आहे आणि आता आपण काय करणार आहोत, स्वतः लिहिणार आहोत त्याच्यामध्ये. आपण गेल्या वेळेला सोडवलेलं व्हिडिओ मध्ये जे आपण गेल्या पाहिलं ते काय होत, चौकोनामध्ये बॉक्स मध्ये आपल्याला दिलं होतं 100 टॅस प्लेस सगळे लिहून दिले होते, नंबर्स लिहून दिले होते. पण आता आपण काय करणार आहोत, स्वतः लिहिणार आहोत. जर तुम्ही मागचे व्हिडिओ पाहिले नसतील मुलांनो, तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक दिली आहे त्यावरून नक्कीच पहा, मग तुम्हाला जास्त समजेल मुलांनो. चला तर मग आपण पाहूया पुढचा गणित मुलांनो. तर पहा काय आहे, अरेंज वर्टिकली अँड सबट्रॅक्ट म्हणजे उभी मांडणी करून आपल्याला वजाबाकी करायची मुलांनो. हे नंबर स्वतः प्लेस लिहायचंय, हे नंबर सुद्धा आपण लिहायचे आणि मग आपण वजाबाकी म्हणजे सबट्रॅक्शन करणार आहोत मुलांनो. चला तर मग आता वाचा संख्या काय आहे, 654 मायनस 200. मायनस चिन्ह आहे मुलांनो हे. आता आपण प्लेसेस पासून सुरुवात करायची. तर ही आहे युनिट, ही आहे टॅन्स, ही आहे 100. तर तुमच्या आता प्लेसेस येतच असतील तुम्हाला, आपण रोज बोलत होतो व्हिडिओ मध्ये सुद्धा आपण बोलत होतो मागच्या. तर हे युनिट, हे टॅन्स, हे 100. चला मग आता उलटी संख्या लिहायला सुरू करूया. पहिला नंबर जो आहे तो आपण उलटा लिहिला, युनिट प्लेस कडून लिहिला. आता आपण मायनस हे चिन्ह देणार आहोत. हे चिन्ह वजा बाकीचा म्हणजे मायनस आहे मुलांनो, याला आपण वजा मराठीत आणि इंग्लिश मध्ये मायनस म्हणतो. मग मायनस 200 इथून लिहायचं का पण नाही लिहायचं, युनिट प्लेस कडूनच लिहायचं. तर मी युनिट प्लेस कडून लिहिलं. आता वजा बाकीला सुरू करायचं मुलांनो. तर बघा 4 आहे वर आणि 0 आहे, तर 0 च्या पुढे बोटम 4 पर्यंत मोजली तरी काय येतील, 1 2 3 4, 4च येणार. तर काही फरक पडणार नाहीये मुलांनो. तर इथे काय येणार मग 4, आणि जरी मोजलं नाही तरी चालतं मुलांनो, 5 मधनं 0 गेले तर काहीच फरक पडत नाही. किंवा आपली जी ट्रिक आहे खालच्या नंबरच्या पुढे मोजायचं, तर 0 पासून म्हणजे 1 2 3 4 5, तर आपलं 5च येणार आहे मुलांनो, कारण आपण 5 पर्यंत बोललो 0च्या पुढे. मग आता 5 लिहिलं इथं आपण. आता पुढे पहा मुलांनो, 100 प्लस मध्ये, 100 प्लस मध्ये खाली 2 आहे वर 6 आहे मुलांनो. पहिल्यांदा फिंगर्स बंद करा आणि खालचा नंबर जो 2 आहे त्याच्या पुढे 6 पर्यंत बोलायचे, लक्ष नंबर वरती पाहिजे आणि 2 च्या पुढे 3 4 5 6. तर किती बोट आली मुलांनो, 4 आली. म्हणजे आपल्याला जी ही बोट मोजलेत वरच्या नंबर पर्यंत ती बोट लिहायची आहेत, किती आली. तर आता आपण इथे 4 लिहिलं मुलांनो, मग काय आलं वाचा लवकर, 454 आलं. काय आलं, 454. आता आपण दुसरं गणित पाहूया मुलांनो. चला तर मग बोला लवकर प्लेसेस. प्लेसेस काय आहेत, युनिट, टॅन्स, 100, अगदी बरोबर. चला आता पुढे पहिला नंबर लिहायचा आहे, कुठून लिहायचा, युनिट प्लेस कडून उलटा नंबर लिहायला सुरू करायचं, 4 7 6. पहिला नंबर लिहिला आपण मुलांनो. आता हे मायनस म्हणजे वजा बाकीचं चिन्ह दिलं. आता खाल जो हा दुसरा नंबर आहे तो सुद्धा उलटा लिहायचा, 2 4 2. आता वजा बाकीला सुरुवात करा मुलांनो, कुठून करायची, युनिट प्लेस कडून. तर खालच्या नंबरच्या पुढे वरचा नंबर जो आहे तिथपर्यंत बोलायचं आहे, बोट बंद करा आणि 2 च्या पुढे 3 4. तर किती आलं, 2 आलं. तर मग मी इथे 2 लिहिलं मुलांनो. आता आपण पुढच्या प्लेसचं पाहूया, टेन्स प्लेस. टेन्स प्लेस मध्ये खाली 4 आहे वर 7 आहे मुलांनो. तर 4 च्या पुढे 7 पर्यंत बोला,
पुढच्या पुढे 5, 6, 7 किती बोट आली बघायची, 3 बोट आली, 3 आली, तर आता 3 लिहायचा मुलांनो। तर व्यवस्थित बघा, खालचा वरचा नंबर नीट बघा आणि नीट बोला। तर आता पहा, खाली 2 आहे, वर 6 आहे, खालच्या नंबरच्या पुढे वरच्या नंबर पर्यंत बोलायचंय, बोट बंद करा। 2 च्या पुढे 3, 4, 6, 3, 4, 5 कुठे गेला मुलांनो, 2, 3, 4, 5, 6। तर मुलांनो पहा, 2 च्या पुढे 3, 4, 5, 6, 4 बोट आली मुलांनो। तर आता आपण 4 लिहिलं, तर 4 लिहायचं मग आपला संख्या काय आली मुलांनो, 432। चला मग आता पुढे पाहूया मुलांनो। तर या हे जी गणित आपण सोडवली ती तुमची पान नंबर 23 वरची म्हणजे 23 वरची आहेत मुलांनो। अरेंज व्हर्टिकली आणि सबस्ट्रॅक्ट दिलंय तुम्हाला, उभ्या मांडणीतून आपल्याला वजाबाकी करायची आहे। तर उभ्या मांडणीतून वजाबाकी आपण दोन उदाहरणं सोडवली, एक उदाहरण तुम्हाला करायचं आहे, ते तुमचं होमवर्क आहे, तुम्ही करा मुलांनो। आता पहा आपण दुसरा प्रश्न पाहूया, सबट्रॅक्ट द स्मॉलर नंबर फ्रॉम द बिगर नंबर। तर स्मॉलर म्हणजे लहान मुलांनो, बिगर नंबर म्हणजे मोठा नंबर, सबट्रॅक्ट म्हणजे वजाबाकी। तर आपल्याला काय करायचंय, बिगर नंबर म्हणजे मोठा नंबर मधून लहान नंबर म्हणजे स्मॉलर नंबर वजा करायचंय मुलांनो। तर आता आपण पाहूया की हे जे नंबर दिलेत त्यामधला स्मॉल कोण आहे, बिग कोण आहे मुलांनो, म्हणजे लहान कोण आहे, मोठा कोण आहे। तर पहा, जो पहिला 1, 2, 3 बोलताना जो पहिला येईल तो लहान आहे आणि जो पुन्हा येईल तो मोठा आहे। तर आता 1, 2, 3 बोला आणि 3 आणि 5 आहे पहिल्यांदा, तर 3 आणि 5 कोण पहिला येईल 3 आणि 5 मध्ये, तो तुमचा स्मॉल नंबर म्हणजे लहान नंबर आहे मुलांनो। तर 1, 2, 3 पहिलं येतं म्हणजे हा तुमचा स्मॉल नंबर आहे, लहान नंबर आहे। आता हा मोठा नंबर आहे, मग आपल्याला मोठ्या नंबर मधून वजा करायचंय। पण पहिल्यांदा हा बिग झाला मुलांनो आणि हा स्मॉल झालाय, हे आपण लिहून ठेवलं की हा स्मॉल आहे, हा बिग आहे। तर आता आपण काय करूया, पहिल्यांदा प्लेसेस लिहून घेऊया, युनिट, टेन्स, हंड्रेड प्लेसेस लिहिली मुलांनो। आता हा बिग नंबर मधून हा स्मॉल नंबर वजा करायचा आहे मुलांनो। तर चला मग 715, तर काय लिहिलं आपण, 715। तर स्मॉल बिग मी सांगितलं तुम्हाला कसं बघायचं, तर पहिल्यांदा जो येईल 1, 2 मध्ये तो स्मॉल नंबर आणि जो परत येईल तो बिग नंबर। तर हा बिग आहे आणि हा स्मॉल नंबर आहे मुलांनो, एस स्मॉल लिहिले। आता पहा मुलांनो, वजाबाकीचं चिन्ह द्यायचंय कारण आपल्याला सबट्रॅक्ट म्हणजे वजा करायचं आहे। आता हा लहान नंबर उलटा लिहायचा, 513। आता चला सबट्रॅक्ट करायला सुरुवात करा मुलांनो, 5 च्या पुढे 7 पर्यंत बोलायचं आहे, बोट बंद करा आणि 6, 7 बोला। तर किती आलं मुलांनो, 2 आलं, तर 2 लिहिलं इथे, 2 आलं म्हणून। आता खाली पण 1 आहे आणि वरती पण 1 आहे मुलांनो, तर मला जर 1 च्या पुढे 1 पर्यंत बोलायचंय तर मी काहीच उघडू शकत नाही, मी बोटच उघडू शकत नाही, कारण 1 च्या पुढेच 1 कसं येणार, लगेच 2 येणार 1 च्या पुढे, मग मला 0 लिहावं लागणार कारण मी कोणतंच बोट उघडलं नाही। आणि जर तुम्हाला असं असेल की त्याच नंबर मधून तोच नंबर वजा केलाय तर 0 येणार, हे लक्षात ठेवा मुलांनो। तर इथे 0 आलं। आता पहा मुलांनो, 100 प्लेस मध्ये 3 आहे खाली, वरती आहे 5, तर काय करायचंय, खालच्या नंबरच्या पुढे वरच्या नंबर पर्यंत बोलायचंय, 3 च्या पुढे 5 पर्यंत बोला, 4, 5, 2 बोट आली मुलांनो, 2 फिंगर्स आले। चला तर मग आपण 2 लिहूया, तर 2 लिहिलं। आता संख्या वाचा मुलांनो, 202, याला काय म्हणायचंय, 202। आता आपण पुढचं एक्झाम्पल पाहू मुलांनो, पहिल्यांदा आपण प्लेसेस लिहून घेऊ, तर प्लेसेस लिहूया, युनिट, टेन्स,
100. नंतर आपल्याला काय करायचं आहे, बिग नंबर मधून स्मॉल नंबर वजा करायचा आहे, मोठ्या संख्येतून लहान संख्या वजा करायची आहे. तर आता आपण यात मोठी संख्या कोण आहे पाहूया. तर इथे पहिल्यांदा पहा, पहिला अंक कोण आहे, 4 आहे, 3 आहे. मग 1 2 3 बोलताना पहिला कोण आला, 3 आला. तर हा स्मॉल नंबर आहे मुलांनो, आणि हा बिग आहे. तर हा स्मॉल झाला आणि हा जो आहे हा बिग नंबर झालाय. मग आपण बिग नंबर मधून स्मॉल नंबर वजा करूया मुलांनो. बिग म्हणजे मोठा. आता युनिट प्लेस कडून उलटा नंबर लिहायचा, पहिल्यांदा बिग नंबर, मग मी लिहिला. पुन्हा आपल्याला सबट्रॅक्ट म्हणजे वजा करायचे मुलांनो. मग मी हे साईन दिलं, चिन्ह हे वजाबाकीचं. आता पुढे पहा मुलांनो, हे आहे स्मॉल नंबर. मग स्मॉल नंबर आपण उलटा लिहिला आणि मग आपण सबट्रॅक्शनला सुरुवात करायची आहे. कुठून करायची, युनिट प्लेस कडून. 0 मधून 0 गेले काहीही फरक पडणार नाही, तर 0 येणार आहे. तर आपण काय लिहिलं, 0 लिहिलं. तर आता पहा मुलांनो, 7 आहे, 4 आहे, म्हणजे खाली 4 आहे, वरती 7 आहे. बोट बंद करा आणि खालच्या नंबरच्या पुढे वरच्या नंबर पर्यंत बोला, म्हणजेच 4च्या पुढे 7 पर्यंत बोला. 5 6 7 किती आलं, 3 आलं मुलांनो. चला तर मग आपण लिहून टाकू 3. 3 लिहिलं. आता पुढे पहा मुलांनो, 100 प्लस मध्ये. तर हे 4 आहे, हे 3 आहे, खालचा नंबर 3 आहे आणि वरचा 4 आहे. खालच्याच्या पुढे वरच्या नंबर पर्यंत बोला. लक्ष फक्त तुमच्या नंबर्स वर पाहिजे, अंकांवरती पाहिजे. तर 3च्या पुढे बोला मुलांनो, पहिल्यांदा बोट बंद करा. 3च्या पुढे 4 पर्यंत बोला. 3च्या पुढे काय, 4 झालं. 4 पर्यंत एकच बोट आलं आपलं. तर मग आपण 1 लिहायचा इथे. तर काय आलं आता, वाचा संख्या मुलांनो, नंबर वाचा. 130 काय आलं, 130. तर हे झालं आपलं आन्सर मुलांनो. तर आता आपली वजाबाकी पूर्ण झालेली आहे आणि जे एक एक्झाम्पल राहिलं आहे ते तुम्ही ट्राय करायचं आहे, तुम्ही प्रयत्न करायचं आहे. तुम्ही प्रयत्न केल्यानंतर तुम्हाला जास्त समजेल. तर माझा व्हिडिओ आवडल्यास तुम्हाला काय करायचं आहे, लाईक करायचं आहे आणि जास्तीत जास्त व्हिडिओ पाहण्यासाठी मुलांनो सबस्क्राईब करणं खूप गरजेचं आहे. आणि सबस्क्राईब कसं करायचं हे तुम्हाला व्हिडिओच्या पहिल्यांदा चित्रातून दाखवलं आहे. तर तुम्ही काय करायचं आहे, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ पहा. आणि माझा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल धन्यवाद मुलांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय मुलांनो.